पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये कोरोनाचा हाहाकार सुरूच असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आजच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये 1302 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून आज पंढरपूर तालुक्यामध्ये 309 रुग्ण तर मंगळवेढा तालुक्यामध्ये 66 रुग्णांची अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत असून आजच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये 19 रुग्णांना आपला कोरोनामुळे प्राण गमावा लागलेला आहे तर पंढरपूर तालुक्यातील 2 आणि मंगळवेढा तालुक्यातील 2 रुग्णांना कोरोनामुळे आपला प्राण गमावा लागला आहे। आजच्या अहवालानुसार अक्कलकोटमध्ये 26, बार्शी तालुक्यात 145, करमाळ्यामध्ये 119, माढा तालुक्यामध्ये 139, माळशिरसमध्ये 244, मंगळवेढ्यामध्ये 66, मोहोळ तालुक्यामध्ये 109, उत्तर सोलापूरमध्ये 40, सांगोला 53, दक्षिण सोलापूर 52, तर पंढरपूर तालुक्यामध्ये 309 जणांचा कोरोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 1302 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यामुळे कालच्यापेक्षा आज सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून मृत्यू दरामध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे एकूणच पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर आणि मंगळवेढ्याची स्थिती अतिशय गंभीर होत असून पंढरपूर मंगळवेढा शहरासह ग्रामीण भाग हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं हाच सध्या तरी एकमेव उपाय आहे आणि हेच आव्हान आम्ही सह्याद्री न्यूजच्या वतीनं आपणास करीत आहोत। आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर।